नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ज्या जगाकडे पाहत आहोत, आपण ज्या जगामध्ये आज राहत आहोत, त्या जगामध्ये अनेक घटना आणि घडामोडी ह्या मागील कालखंडामध्ये घडलेल्या आहेत. आणि आजचा अस्तित्वात असलेला संपूर्ण जग जर आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचं असेल तर आपल्याला त्या जगाचा, त्या राष्ट्रांचा इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे मागच्या शतकामध्ये दोन महायुद्ध या जगामध्ये झाली, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. आणि जगातल्या ज्या महत्त्वपूर्ण घटना असतात त्याच्यात सर्वोच्च स्थान या दोन घटनांना देता येईल, कारण की या दोन घटनांमुळे जागतिक स्तरावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. काय परिणाम झाला ते आपण समजून घेऊ. पहिली घटना होती पहिलं महायुद्ध. विद्यार्थी मित्रांनो, 1914 ते 1918 या 4 वर्षामध्ये हे पहिलं महायुद्ध झालं. ह्या महायुद्धामध्ये युरोपियन जे राष्ट्र होते, या युरोपियन राष्ट्रांना त्यावेळेस जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या युरोपियन राष्ट्रांमध्ये हे महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा त्याची झळ खूप मोठ्या प्रमाणात झाली. वित्तहानी आणि जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. आणि ह्या महायुद्धामध्ये युरोपियन राष्ट्रांना, ज्यांचा जागतिक आर्थिक स्थितीवर दबदबा होता, त्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती खूप खालावली. आर्थिक दृष्टिकोनातून संपूर्ण राष्ट्रांचं खूप मोठं नुकसान झालं. याच्यात विजयी झालेल्या राष्ट्रांना आणि पराभूत झालेल्या राष्ट्रांना आर्थिक, वित्तीय आणि जीवितहानी सारख्याच प्रमाणात झाली. या पहिल्या महायुद्धामध्ये कुठल्या कुठल्या राष्ट्रांनी भाग घेतला तर याच्यात दोन गट होते विद्यार्थी मित्रांनो. एक होता मित्र राष्ट्र आणि दुसरा होता मध्यगत राष्ट्र. मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका. हे मित्र राष्ट्रांचा एक गट होता. आणि जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान आणि बल्गेरिया या 5 राष्ट्रसमूहांचा एक वेगळा गट होता. आणि या दोघांमध्ये ते युद्ध झालं आणि भरपूर प्रमाणामध्ये नुकसान या दहाही राष्ट्रांचं, दोघी गटांच्या राष्ट्रांचं वित्तीय आणि जीवितहानीमध्ये झालं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर जागतिक स्तरावर असा विचार आला की पुन्हा असे युद्ध होऊ नये. आणि त्यासाठी सगळ्या राष्ट्रांना असं वाटू लागलं की पुन्हा अशी युद्धाची स्थिती जगामध्ये येऊ नये, म्हणून त्यातून राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संघाची स्थापना झाली. या राष्ट्रसंघाचं काम होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे. या समस्यांमुळे पुन्हा युद्धाची स्थिती निर्माण होऊ नये, या समस्या चर्चा आणि वाटाघाटीतून सोडावे, यासाठी एक व्यासपीठ देण्याचं काम या राष्ट्रसंघानं केलं. आणि युद्ध टाळणं ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी राष्ट्रसंघाची होती. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपामध्ये आणि युरोपाबाहेर अनेक महत्त्वाचे बदल झाले. युरोपामध्ये असलेली खूप जुनी असलेली साम्राज्य कोसळली आणि त्यातून नवे राष्ट्र निर्माण झाले. आणि युरोपमध्ये अनेक देशांच्या, आफ्रिका आणि आशिया खंडातील ज्या वसाहती होत्या, जसे इंग्रजांची वसाहत भारतामध्ये होती, आफ्रिकेत होती, फ्रान्सच्या वसाहती होत्या, ह्या वसाहतींमध्ये पहिल्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळींना सुरुवात झाली आणि आव्हान युरोपियन राष्ट्रांना निर्माण झालं. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंघ हा पहिल्या महायुद्धानंतर युद्ध होऊ नये, शांतता प्रस्थापित करण्यासाठी जरी त्याची निर्मिती झाली असली तरी या राष्ट्रसंघाला पहिला महायुद्ध संपल्यानंतर अगदीच नजीकच्या कालखंडामध्ये त्याची निर्मिती ज्या गोष्टीसाठी झाली होती ते म्हणजे शांतता. ती शांतता हे राष्ट्रसंघ प्रस्थापित करू शकले नाही, कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की इटली, जर्मनी आणि स्पेन या देशामध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि या हुकुमशाही राजवटीतूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली. विद्यार्थी मित्रांनो, जगातील सगळ्यात महत्त्वाची ही दुसरी घटना म्हणजे दुसरं महायुद्ध
आणि हे दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या 5 वर्षात चाललं. पहिल्या महायुद्धापेक्षा हे दुसरं महायुद्ध अतिशय भयंकर नरसंहारक असं ठरलं, कारण की पहिल्या महायुद्धापेक्षा याची व्यापकता वाढली, याच्यातले समाविष्ट असलेले राज्य वाढले, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रगत तंत्रज्ञानाचा याच्यात जास्त सहभाग वाढला. आणि या प्रगत तंत्रज्ञानामुळे, प्रगत शस्त्रांच्या निर्मितीमुळे ह्या दुसऱ्या महायुद्धाचा जो परिणाम होता तो यात समाविष्ट झालेल्या संपूर्ण राज्यांना वित्तहानी आणि जीवितहानीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं महायुद्ध दोन गटांमध्ये लढलं गेलं. जसं पहिल्या महायुद्धाची आपण दोन गट पाहिली, तसं हे दुसरं महायुद्ध दोन गटात झालं. एका गटामध्ये होते मित्र राष्ट्रे, ज्याच्यात ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन आणि अमेरिका ही राष्ट्र एका बाजूला होती. विद्यार्थी मित्रांनो, भारत तेव्हा पारतंत्र्यात होतं आणि भारताचे सैन्य जे होतं ते ब्रिटिशांच्या वतीने दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालं होतं. आणि ह्या सगळ्या गटाचा दुसऱ्या गटाशी युद्ध होतं, त्या दुसऱ्या गटामध्ये जर्मनी, जपान आणि इटली ही राज्य होती. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात अमेरिकाचा सहभाग. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती करून 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 या दोन दिवशी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानातल्या मोठ्या शहरांवरती अणुबॉम्ब टाकले. आणि ह्या अणुबॉम्बमुळे जपान अक्षरशः कोसळला, लाखो लोक मारले गेली, करोडोच्या संपत्तीचं नुकसान झालं. आणि या युरोपातमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर, जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाच्या पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या दुसऱ्याच महायुद्धानंतर जगाला पुन्हा एकदा पुढच्या संकटाला तोंड देण्यासाठी समोर यावं लागलं. ते म्हणजे 1945 ते 1991 दीर्घकाळ चालणाऱ्या शीतयुद्धामध्ये जगाने सहभाग नोंदवला. शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर जग पोचलं. आता या शीतयुद्धाच्या संदर्भामध्ये ज्या घडामोडी घडल्या ते आपण पुढील घटकामध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धाच्या संदर्भामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या. या लढायांच्या संदर्भात तुम्हाला माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील ज्या महत्त्वाच्या लढाया आहेत त्या संदर्भातली अधिकची माहिती मिळवा, ती माहिती संग्रहित करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना पण दाखवा. धन्यवाद.